पुणे बंगळुरू महामार्गावर भरधाव एसटीला आग लागली आहे. साताऱ्यातल्या उडतारे गावाजवळची ही घटना आहे. चालकाच्या प्रसंगवधानामुळे मोठा अनर्थ टळलाय. बसमधले सर्व प्रवासी हे सुखरूप आहेत. बातमी अपघाताची. पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर एका भरधाव एसटीला एसटी बसला भीषण आग लागली. साताऱ्यातल्या उडतारे गावाजवळची ही घटना आहे. मोठ्या प्रमाणात या एसटी बसला आग लागली. पुण्याहून कोल्हापूरकडे ही एसटी बस निघालेली होती. मात्र बसला आग लागल्याचं कळताच चालकानं तात्काळ गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन प्रवाशांना खाली उतरवलं आणि त्यामुळे या घटनेमध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाही आहे. मात्र नेमकी ही आग लागली कशामुळे हे स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे. चंद्रपूर जिल्ह्यातल्या दुर्गम भागामध्ये कोरोना लसीकरण पोहोचले आणि जिल्ह्यातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध कामगिरी करत प्रसंगी जीवावर उदार होऊन गावखेड्यापर्यंत लस पोहोचवली आहे. दुथडी भरून वाहणारी वैनगंगा नदीला पार करत मोठं धाडस दाखवलं आणि छोट्या नावेमधून गंगापूर आणि गंगापूर टोक गावामध्ये 350 लोकांचंही लसीकरण करण्यात आलं आहे. मुदतीत प्रवेश अर्ज सादर न करू शकलेल्या आयटीआयच्या विद्यार्थ्यांसाठी आता प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. उपलब्ध रिक्त जागांवर तुम्हाला प्रवेश घेता येईल. इच्छुक उमेदवारांनी 26 ऑक्टोबरपर्यंत ऑनलाईन प्रवेश अर्ज करायचा आहे आणि गुणवत्ता यादी ही 27 ऑक्टोबरला 3 वाजता जाहीर होईल. राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमानामध्ये घट झालेली पाहायला मिळते. रात्रीच्या वेळी तापमानात किंचित घट झाल्यानं हलका गारवा जाणवतोय. दिवाळीच्या दिवसांमध्ये सुद्धा अशाच प्रकारे हलका गारवा राहण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रामध्ये 15 ते 18 अंश सेल्सिअस, मराठवाड्यामध्ये 16 ते 19 अंशांवर तापमान आहे आणि त्यामुळे आता उन्हाचे चटके देखील कमी झालेले आहेत. मुंबईमध्ये पूरनियंत्रणासाठी पालिका अनेक उपाययोजना करते. त्याअंतर्गत पर्जन्य जलवाहिन्यांची क्षमता वाढवण्यात येईल. जलवाहिन्यांचे मार्ग बदलणार आहेत. आवश्यक तिथं नव्या पर्जन्य जलवाहिन्या टाकण्यात येतील आणि यासाठी दक्षिण मुंबईसाठी 90 कोटी तर बोरिवली परिसरामध्ये पूरनियंत्रणासाठी 97 कोटींचा खर्च करण्यात येईल. गोरेगाव आरे कॉलनी परिसरामध्ये पुन्हा एकदा युनिट क्रमांक 4 या ठिकाणी बळवंत यादव या ज्येष्ठ नागरिकावर बिबट्यानं हल्ला केला. या व्यक्तीला बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. बिबट्याच्या या घटनेमुळे या हल्ल्यामुळे आरे कॉलनीमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. नाशिक शहरातल्या बिबट्यांच्या वावरामुळे हिरडपुरी नाशिक तालुका निफाड तालुक्यामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि गेल्या 24 तासांमध्ये नाशिकच्या ओझर परिसरात तर नाशिक शहरापासून जवळ असलेल्या जलालपूर भागामध्ये हा बिबट्या दिसला. त्यामुळे वनविभागाच्या पथकाची चांगलीच कसरत होती. नागरिकांच्या मागणीप्रमाणे वनविभागानं सर्व पिंजरे विविध ठिकाणी आता लावलेले आहेत. सह्याद्रीची उंची म्हणजे